नारायण रानी और शिवसेना के बीच का विवाद अभी भी थमा नहीं कि भाजपा फिर एक बार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर वार किया है। भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुई ने बताया कि मुख्यमंत्री को 75,000 पत्र लिखे जाएंगे। ये पत्र उन्हें 75वें स्वतंत्रता दिन की याद दिलाएंगे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सवी वर्ष म्हणून संबोधित केला। महाराष्ट्र सारख्या राज्याचे मुख्यमंत्री हे विसरतात की अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचं वर्ष आहे, तर मग भारतीय जनता पक्षाच्या युवा वॉरियर्सनी 18 ते 25 वयोगटातल्या युवकांनी असं ठरवलं आहे की उद्धव ठाकरेजींना महिनाभर किमान रोज त्यांनी पत्र वाचावे या उद्देशाने आणि पुढच्या काळात कधी त्यांच्या स्मरणामध्ये हे राहावं की हे अमृत महोत्सवी वर्ष होतं। याकरता भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील आणि आशिष शेलारजींनी जाहीर केल्याप्रमाणे वर्षा बंगल्यामध्ये जागा राहणार नाही पत्र ठेवायला, इतके पत्र भारतीय जनता पार्टीचे आमचे युवा वॉरियर्स पाठवणार आहेत। किती संख्या असणार आहे पत्रांची? 75,000 वर म्हटलं आहे, पण मला ज्या पद्धतीने काल आम्ही अमरावतीवरनं सुरुवात केली, मी स्वतः सुरुवात केली, लाखो पत्र वर्षा बंगल्यावर जागा शिल्लक राहणार नाही। आणि जोपर्यंत वर्षा बंगल्याचा एखादा अधिकारी म्हणत नाही झालं रे बाबा आता आम्हाला आठवण राहणार आहे, तोपर्यंत आम्ही करणार आहे।